ओएस न्यूज प्रवास सत्याचा। शिर्डीसह जगभरात कोरोनाने थैमान घातले असून जगाची त्याचप्रमाणे शिर्डीची अर्थव्यवस्था कोलमडली आहे। शिर्डीची सर्व अर्थव्यवस्था साई मंदिरावर अवलंबून असून मंदिर बंद असल्याने छोटे मोठे व्यवसाय अडचणीत सापडले आहेत। यातच सामान्य नागरिकांना मोठा फटका बसला असून घरात किराणा भरावा की लाईट बिल अशी अवस्था झाली आहे। यासाठी शिर्डी शहरात वीज बिल वसूल करण्यासाठी सक्ती करू नये असे निवेदन नगरसेविका छाया पोपट शिंदे यांनी शिर्डी महावितरण सहायक अभियंता दुर्गेश जगताप यांना दिले। याही निवेदन स्वीकारत महावितरण हे सक्ती करत नसून शक्य त्या पद्धतीने बिले भरल्यास महावितरणही अडचणीत येणार नाही असे सांगत ग्राहकांच्या समस्यांचा विचार केला जाईल असे जगताप यांनी सांगितले। या ठिकाणी मी एक अधिकारी म्हणून सहायक अभियंता या पदावर आहे शिर्डी येथे महावितरण मध्ये। आणि जे काही आज आपणाकडून मला निवेदन प्राप्त झालेलं आहे की शिर्डी या ठिकाणी सर्वच व्यवसाय हे मंदिरावर उपलब्ध आहे, मंदिरावर अवलंबून आहेत। जोपर्यंत मंदिर सुरू होत नाही तोपर्यंत वीज बिलाची सक्ती करू नका। परंतु आम्ही सक्ती काही करत नाही आहे, कारण आम्हाला म्हणजे वरून आदेशसुद्धा नाही आहे की कोणाचे वीज कनेक्शन कट करा। सक्ती म्हणजे काय झालं असतं की समजा आपण वीज बिल भरत नसाल तर आम्ही तुमचे वीज कनेक्शन खंडित करू, परंतु आम्ही तसले कुठल्याही प्रकारची पाऊल उचलत नाही आहे। जेणेकरून आम्हाला सर्वच जो काही मजूर वर्ग आहे, कामगार वर्ग आहे शिर्डीतला, त्यांची सर्वांची जाणीव आम्हाला आहे, महावितरण कंपनीला आहे। परंतु समोरची परिस्थिती त्याचप्रमाणे एक महावितरण कंपनीची परिस्थितीसुद्धा लॉकडाऊनमध्ये झालेली आहे। जी काही वीज आपण ग्राहकापर्यंत पोहोचवत आहोत त्याकरता जो येणारा महसूल आहे तो महावितरण कंपनीला आता सध्या कमी पडत आहे। महिन्याला शिर्डीची डिमांड होती, जवळपास शिर्डीची डिमांड असते 2.5-3 कोटीपर्यंत डिमांड असते महिन्याची वीज बिलांची। परंतु आज जर बघायला गेलो तर 4-4.5 कोटी थकबाकी शिर्डीवर झालेली, शिर्डीच्या ग्राहकांवर झालेली। हे जे तुम्ही काही आज निवेदन दिलेलं आहे ते आम्ही वरिष्ठांपर्यंत नक्कीच पोहोचू, परंतु सर्व शिर्डीच्या नागरिकांना माझं एकच विनंती आहे की जेणेकरून आपण जी वीज वापरतोय घरात, आतापर्यंत काय समजा आपला व्यवसाय नाही, आपला व्यवसाय बंद आहे, जेणेकरून जी वीज वापरतोय आपण तो थोडेफार भरण्याचा प्रयत्न करा। आम्ही हे म्हणत नाही आहे की तुम्हाला भरावंच लागणार आहे, परंतु समजा एक गरीब वर्ग आहे, ठीक आहे, गरीब वर्गाला तेवढे पैसे भरण्यासाठी पैसे नाही त्यांच्याकडे तो ओके, बट ज्यांच्याकडे असून सुद्धा ते वीज बिल भरत नाही तर हे थोडं मला चुकीचं वाटतं। म्हणून एक कंपनीला सुद्धा काहीतरी देणं लागतं या भावनेने त्यांचं आम्हाला सहकार्य हवं आहे। आणि जी सक्ती तुम्ही म्हणताय सक्ती करू नका, तसं सुद्धा आमचं सहकार्य, कंपनीचं सहकार्य आमच्या वतीने तुम्हाला देखील असणार आहे। बस एवढं सांगू। सुवर्णा ताकटे, ओएस न्यूज, शिर्डी।